नगर तालुक्यात 6 ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी या ग्रामपंचायत मध्ये देखील आपला दबदबा निर्माण केलाय. नगर तालुक्यात 8 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यातील बारदरी आणि निंबोडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. या दोन्ही ग्रामपंचायती कर्डिले गटाच्याच मानल्या जातात. तर 6 ग्रामपंचायतींसाठी रविवारी 5 नोव्हेंबर रोजी 85% मतदान झालं. देऊळगाव सिद्धी येथे नगर बाजार समितीचे संचालक संजय गिरवले यांच्या पत्नी जयश्री गिरवले तर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष दादाभाऊ चितळकर आणि पीएस बोरकर गटाच्या नूतन बोरकर यांच्यात लढत झाली. यात बोरकर 1545 मतांनी विजयी झाल्या तर गिरवले यांना 1335 मते मिळाली. चितळकर बोरकर गटाला 8 तर गिरवले गटाला 3 जागा मिळाल्या. वडगाव गुप्ता येथे माजी सरपंच विजय शेवाळे यांच्या पत्नी सोनूबाई शेवाळे आणि माजी सरपंच भानुदास सातपुते यांच्या गटाच्या ऋतुजा डोंगरे यांच्यात लढत झाली. त्यात सोनूबाई शेवाळे विजयी झाल्या तर सातपुते यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला. 15 जागांपैकी 14 जागा शेवाळे गटाला मिळाल्या. एका जागेवर अपक्ष दिलीप गव्हाणे विजयी झाले. तर आरणगाव मध्ये सरपंच पदासाठी 7 उमेदवार रिंगणात होते. यात पोपटपुंड मोहन गहिले शिवाजी मोरे यांच्यात काही प्रमाणात लढत पाहायला मिळाली. मात्र पोपटपुंड मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. 15 जागांपैकी 12 जागा पुंड यांच्या गटाच्या आल्या तर 3 जागा सरपंच पदाचे उमेदवार बबन शिंदे यांच्या गटाला मिळाल्या. मेहकरी येथे माजी सरपंच संतोष पालवे यांच्या पत्नी विद्या पालवे विरुद्ध भाग्यश्री पालवे यांच्यात लढत झाली. त्यात भाग्यश्री पालवे 1286 मतांनी विजयी झाल्या तर विद्या पालवे यांना 557 मते मिळाली. तर मेहकरे ग्रामपंचायतवर नंदू पालवे हे सर्वच्या सर्व जागा जिंकत सरपंच पदी विराजमान झाले आहेत. तसेच हिवरे झरे ग्रामपंचायतीत बाजार समितीचे माजी उपसभापती भाऊसाहेब काळे सरपंच पदी विजयी झाले. त्यांना 720 मते मिळाली. तर विरोधी काळे काटे गटाचे सुदाम रोडे यांना 521 मते मिळाली. 9 जागांपैकी सरपंच भाऊसाहेब काळे यांच्या गटाला 4 जागा मिळाल्या तर विरोधी गटाला 5 जागा मिळाल्या. हिंगणगाव येथे माजी सरपंच पोपट ढगे यांच्या पत्नी मनीषा ढगे यांच्या विरुद्ध सेवा संस्थेचे माजी उपाध्यक्ष दिलीप सिनारे यांच्या पत्नी हिराबाई सिनारे यांच्यात लढत झाली. या ठिकाणी सत्ता परिवर्तन होऊन सरपंच पदी मनीषा ढगे 857 मतांनी विजयी झाल्या तर हिराबाई सिनारे यांना 817 मते मिळाली. सदस्य पदाच्या 9 जागांपैकी 4 जागा ढगे गटाला मिळाल्या तर 5 जागा सिनारे यांच्या गटाला मिळाल्या. तहसीलदार संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 6 ग्रामपंचायतींची निवडणूक सुरळीत पार पडली. यावेळी मतमोजणीसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.